पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास शुक्रवारी सुरुवात करण्यात आली असून नेत्रतज्ञांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. आजिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जगदीश ढवळे, अनिश ढवळे, ज्येष्ठ कार्यकर्ते नाना भागीर, युवा कार्यकर्ते रवींद्र शेळके, आनंद ढवळे, सुरेश कायकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अशाच प्रकारचे शिबिर शनिवारी 29 जुलै रोजी कवाण आणि कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार आहे, तर रविवारी 30 जुलै रोजी मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे सकाळी 9 ते 1 या वेळेत होणार आहे. या शिबिरात तपासणी करून गरजू व्यक्तींवर जे जे रुग्णालयात मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया नेत्र विशारद पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत केल्या जाणार आहेत. या कॅम्पच्या तयारीसाठी विशेषतः सकाळपासून हजर आहेत आणि सर्वांच्या सहकार्याने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अजिवली यांचे डॉक्टर प्रभाकर पाटील, त्यांचे सर्व स्टाफ, त्याचबरोबर नेत्र चिकित्सक डॉक्टर भोगे सर यांनी आज सकाळपासून फार मोठ्या संख्येने ते जे पेशंट आले आहेत त्यांची तपासणी चालू आहे. ज्यांना मोतीबिंद आहे त्यांना 1 तारखेला रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या हॉलमध्ये सर्वांना इथून आम्ही गाडीची व्यवस्था करणार आहोत तिथे नेण्यासाठी. त्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित तपासणी करून पुढे शस्त्रक्रियेसाठी त्यांना डॉक्टर तात्यासाहेब लहाने जे जे हॉस्पिटलचे मुख्य क्षेत्र चिकित्सक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या शस्त्रक्रिया होणार आहे.